वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झालेली आहे. जोगेश्वर गोरेगाव अंधेरीमध्ये वाहतूक कोंडीचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. खरं तर मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालेलं होतं. काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या सगळ्याचा परिणाम आता वाहतुकीवर होतोय. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जोगेश्वरी गोरेगाव अंधेरीमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. या मार्गांवर खरं तर अनेक खड्डे सुद्धा आहेत, याचाही फटका बसतोय आणि त्यामुळे कामावर लवकर निघालेले कर्मचारी चाकरमानी यांना याचा फटका सहन करावा लागतोय. तर जोगेश्वरी गोरेगाव अंधेरीमध्ये वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो आणि त्यामुळे सकाळी लवकर निघालेले मुंबईकर यांना याचा आता नाहक त्रास सहन करावा लागतोय. कधी आता ही वाहतूक कोंडी फुटणार आणि यातनं सुटका होणार असा सवालच आता मुंबईकर उपस्थित करतात. आणि आता मुंबईतल्या पावसाचे अपडेट्स आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. मध्य रेल्वेवर 20 मिनिटं उशिरानं सध्या वाहतूक सुरू आहे. पश्चिम रेल्वेवर 10 मिनिटं उशिरा, हार्बरवर 10 ते 15 मिनिटं उशिरानं गाड्या धावतात. ईस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतूक मंदावली आहे. वेस्टर्न एक्सप्रेसवर सुद्धा वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. LBS रोडवर अनेक ठिकाणी सध्या ट्रॅफिक जाम झालाय. सायन सर्कल, गांधी मार्केट आणि 5 गार्डन मध्ये सकल भागात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे अगदी सकाळपासूनच मुंबईच्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. दादर आणि आसपासच्या परिसरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फटका मुंबईकरांना होतोय, तिथल्या स्थानिक रहिवाशांना सुद्धा होतोय. आपण पाहतोय 5 गार्डनची ही सगळी दृश्य आहेत. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाल्याचं आपण पाहतोय आणि याच रस्त्यातनं वाट काढत, या पाण्यातनं वाट काढत आता मुंबईकर सकाळी कामावर लवकर निघालेले आहेत. तिकडे दुसरीकडे नवी मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय. रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे काहीशी वाहतूक सुद्धा मंदावली आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस हा बरसतोय. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे याची वाहतूक सुद्धा सध्या धीमा गतीने सुरू आहे. 10 ते 15 मिनिटं उशिरानं सध्या गाड्या धावतात.